नमस्कार सर्वांना. आज आपण कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,500 रुपये मिळणार आहेत ते आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 सप्टेंबरच्या अगोदर अर्ज केलेला असूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. अर्ज मंजूर झालेला असूनही या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही. आधार कार्ड क्रमांक बँकेशी लिंक नसल्यामुळे अर्जातील इतर त्रुटींमुळे महिलांना हा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे वरील सर्व त्रुटी दूर केलेल्या महिलांना आता 3रा टप्प्यात 4,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच काय, ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या आधी अर्ज केला आहे किंवा मग 31 ऑगस्टपर्यंत, तर या सर्व महिलांना 4,500 रुपये बँक खात्यात येणार आहेत. पण हा फॉर्म अप्रूव्ह झालेला असावा. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला 4,500 रुपये आले की नाही. व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा. चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.